नमस्कार, मी प्रशांत सोनार, पासवर्ड श्रीमंतीचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. खरं तर प्रत्येकालाच वाटत असतं की आता आपलं जॉब व्यतिरिक्त एखादं एक्स्ट्रा इन्कम देखील असावं आणि ते एक्स्ट्रा इन्कम हे कायदेशीर देखील असावं. कारण आता आपण बघतोय की खर्चाच्या मनाने आपली मिळकत ही आपल्याला नेहमी कमीच पडते, त्यामुळे एखादा इन्कम सोर्स असणं खरं तर काळाची गरज बनली आहे. पण हे नेमकं कसं शक्य होईल, असे कोणते मार्ग आहेत जिथे छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून सुद्धा आपण एक चांगल्या रीतीने इन्कम कमवू शकतो जे आपल्याला पुरेसं ठरू शकतं, तर हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर हा कार्यक्रम आता जो सुरू आहे तो पूर्णपणे शेवटापर्यंत पहा. कारण ह्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या अशा टिप्स मिळणार आहेत जेणेकरून तुमचं एक्स्ट्रा इन्कम हे चांगल्या रीतीने वाढू शकतं आणि या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला यामधून मिळणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट, विशेषतः मराठी माणसाने तो कशा पद्धतीने वापर करावा आणि श्रीमंत व्हावं यासाठीचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मुकुंद खानोरे सर. सर नमस्कार, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. मुकुंद खानोरे सर हे विनायक कन्सल्टन्सीचे संस्थापक आहेत. त्यांनी अगदी छोट्या रकमेपासून आपला पोर्टफोलिओ तयार केला आणि इतरांचा देखील तशाच पद्धतीने बनवला. मुकुंद खानोरे यांचं यूट्यूबचं चॅनल आहे, त्यावर ते वेबिनारच्या माध्यमातून शेअर मार्केटविषयी मार्गदर्शन करत असतात. 15 वर्षांपासून ते शेअर मार्केट या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. शेअर बाजार आणि गुंतवणूक सल्लागार असून टेक्निकल फंडामेंटल अनालिस्ट देखील ते आहेत. एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरं जात असताना जेव्हा अनेकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा उत्पन्न जे आहे ते त्यांचं कमी झालं, अशा वेळी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं आणि तो कोरोनाचा काळ सुखकर जाण्यात, आर्थिकदृष्ट्या सुखकर जाण्यात त्यांनी त्यांना मदत देखील त्या पद्धतीनं केली. विशेषतः या सगळ्या गोष्टी ज्या कोरोना काळात असेल किंवा त्यानंतरही असेल, तर त्यांचं हे जे कार्य पाहून आहे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील या संदर्भात एक सत्कार मिळालेला आहे, ज्याचं एक पोचपावती त्यांना मिळालेली आहे. तर त्यांच्याचकडनं आज आपण मार्गदर्शन करून घेऊयात आणि विशेषतः एक्स्ट्रा इन्कम मिळवून आपण आपलं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडनं शेअर बाजारातील श्रीमंतीकडे वाटचाल करूयात. मुकुंद सर, येस, नमस्कार. मुळात ही शेअर बाजाराची जी श्रीमंती आहे ती कशा पद्धतीची असते? नक्की नक्की. तुम्ही बघितलं, जर कोरोना काळामध्ये जी निफ्टी होती ती 7500 आलेली होती, आज नाही म्हटलं तरी पण निफ्टी जी आहे आपली, म्हणजे जो इंडेक्स आहे, तो आज 22000 पर्यंत गेलेला आहे. विचार करा. बरोबर. जर तुम्ही बघितलं तर ह्या मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये, म्हणजे कोरोना काळ होता आपला मार्च 2020 लागला होता आणि आता आपण 2024 आहे एप्रिल महिन्यामध्ये, तर ह्या मागच्या 4 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्टॉकचे रेट जे आहेत ते 100 गुणा, पण काही स्टॉक वाढलेले 100 गुणा. जर अदानी ग्रीनचा जो शेअर होता, जो फक्त 50 रुपये 60 रुपयाचा शेअर होता, आज तो नाही म्हटलं तरी पण 3000 रुपये गेलेला आहे. 30 रुपयाची गोष्ट 3000 रुपये, म्हणजे ज्यांनी विचार करा, 1 लाख रुपये फक्त स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, आज त्यांचे 1 कोटी रुपये बनलेत अदानीसारख्या स्टॉकमध्ये. जो JSW एनर्जीचा शेअर्स होता, जो 30 ते 35 रुपये होता बाबांनो, तो आज नाही म्हटलं तरी पण 600 रुपयाच्या वरती गेलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण ज्यांनी 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांना कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये मिळालेले. तेव्हापासून आपण नेहमी सांगतोय, म्हणजे मी तर मागच्या 15 ते 20 वर्षांपासून स्टॉक मार्केटमध्ये आहे आणि स्टॉक मार्केटनी जे कंपाऊंडिंग रिटर्न दिलेलं आहे मागच्या 15 ते 20 वर्षांचा, जर तुम्ही आढावा घेतला, अशा कुठल्याच सेक्टरनी एवढा परतावा दिला नाही, कुठल्याच सेक्टरनी नाही. जर तुम्ही गोल्ड बघितलं किंवा तुमचं म्युच्युअल फंड बघितलं किंवा जर तुम्ही FD बघितली, FD पण एवढं रिटर्न दिलेलं नाही आहे, त्या FD 1000 पटीनी शेअर मार्केटने रिटर्न दिलेले. पण कोणाला दिलेले आहेत बाबांनो? ज्याला शेअर मार्केटचं प्रॉपर नॉलेज आहे, ज्याला स्टॉक मार्केटचा प्रॉपर अभ्यास आहे, त्याच व्यक्तीला एवढा मोठा प्रॉफिट झालेला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही बोलाल की बाबा माझ्याकडे नॉलेज कमी आहे, मला नॉलेज नाही आहे शेअर मार्केटचं, तर मी कसा पुढे जाऊ शकतो? तर मी तुमच्यासाठी इथं बसलेलो आहे बाबांनो, मी तुमच्यासाठी पुढे इथं बसलेलो आहे. तुम्हाला फक्त मित्रांनो एक पाऊल पुढे टाकून जे स्क्रीनवरचे नंबर्स दिलेले आहेत तिथं मिस कॉल द्यायचा आहे आणि आत्ता लगेच ताबडतोब आपलं मुकुंद खानोरे ह्या यूट्यूब चॅनलवरती आत्ता ताबडतोब यायचं आहे. ह्या यूट्यूब चॅनलवरती आल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे शेअर मार्केटमधनं कसा तुम्ही पैसा चांगला कमवू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला कशी स्टॉक मार्केटचं टोटली नॉलेज देऊन अ-आ-ई-पासून सर्व शिकवणार आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही एक मोठा पैसा कमवू शकतात, एक मोठं इन्कम घेऊ शकतात.
आत्ताच्या कंडिशनमध्ये पण काही असे शेअर्स आहेत जे 40 ते 50 रुपये फक्त चाललेले आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो ते 1000 ते 2000 रुपये जाणार आहे. पण असे कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे, या सर्व गोष्टी मी आपला स्टॉक मार्केटचा जो मोफत वेबिनार आहे त्या वेबिनारमध्ये सांगणार आहे. आत्ता लगेच ताबडतोब तुम्हाला एक पाऊल पुढे टाकून मुकुंद खानोरे या यूट्यूब चॅनलवरती यायचं आहे. पुढचे 10 पावलं मी तुमच्यासाठी पुढे टाकणार आहे. निश्चितच तुम्ही फार एक आश्वासक असं वातावरण तुम्ही या ह्याच्यात निर्माण केलेलं आहे. पण बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की शेअर बाजारावरती विविध घटकांचा परिणाम होत असतो. आता महत्त्वाचा घटक आपल्या भारताच्या राजकारणात जर आहे तर तो एक निवडणूक आहे, तर ह्याचा परिणाम कसा शेअर बाजारावर होतो? नक्की नाही. आता मित्रांनो, निवडणुकीचे सगळे वारे वाहत आहे. जर तुम्ही बघितलं सगळीकडे निवडणुकीच्या सगळ्या गोष्टी चालू आहे. आता ह्या निवडणुकामध्ये मित्रांनो मार्केट हे व्हॉलिटिलिटी भरपूर असते. व्हॉलिटिलिटी म्हणजे खालीवर भरपूर होतो. तर एका ह्या खालीवर जी व्हॉलिटिलिटी असते, म्हणजे जे स्टॉक मार्केट जे 9:15 ओपन होतं आणि 3:30 बंद होतं, ह्या व्हॉलिटिलिटीमध्ये या इंट्राडे ट्रेडिंग करून कसे आपण 1.5 ते 2% कमवू शकतो डेलीमध्ये, ह्या गोष्टी पण मी शिकवतो. म्हणजे जेणेकरून जे आपलं सध्याचे निवडणुकीचे जे वारे वाहत आहे ह्याच्यामध्ये पण आपण चांगले पैसे कमवू शकतो. बरोबर, ह्याच्यामध्ये पण. तर मला असं वाटतं की निवडणुका येतात जातात जातात येतात. आता मी तर निवडणुका तर भरपूर आपण बघत चाललेलो आहे, पण निवडणुका तर येतात जात असतात, पण शेअर मार्केट हे नेहमी वरवरच चाललेलं असतं. वरवर म्हणजे वरवरच चाललेलं असतं. 2004 पण निवडणुका होत्या, तेव्हा नाही म्हटलं तरी निफ्टी 1300 होती फक्त. 1300 ते 1400 आजूबाजू निफ्टी होती, आणि आज 30 निफ्टी विचार करा 22000 गेलेली आहे. 22000 2004 कितीतरी सरकार आले, चेंज आले, बदलले, भरपूर सर्व गोष्टी घडल्या, पण स्टॉक मार्केटमध्ये ज्यांनी पैसा लावला होता त्यावेळेस पण त्यांचे आज भरपूर पैसे मिळाले. आज टायटनसारखा जरी शेअर्स होता 2004-05, टायटनसारखा शेअर 5 ते 10 रुपये होता, आज स्प्लिट बोनस आणि डिव्हिडंड पकडून याचं व्हॅल्युएशन 9000 रुपये झालेलं आहे. विचार करा, म्हणजे किती पटीनी मोठा पैसा स्टॉक मार्केटमध्ये बनलेला आहे. तर निवडणुकाचं असं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. निवडणुका येतात जातात, पण पैसा शेअर मार्केटमध्ये प्रॉपर तुम्हाला जर नॉलेज असेल, प्रॉपर माहिती असेल, तर मोठा पैसा तुम्ही 100% म्हणजे 100% कमवू शकता असं आहे. निश्चितच प्रेक्षक हो, विशेषतः सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्या अनुषंगाने जर आपण काही निष्कर्ष काढायचा म्हटला तर शेअर मार्केटमध्ये जर आपण पैसा कमवायचा तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे आपण कुठे पैसे गुंतवतो आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली ते गुंतवले जातात, कारण त्या विषयातील तज्ज्ञ तेच असतात जे तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतात. आणि तुम्हालासुद्धा स्टॉक मार्केट शिकायचं आहे मुळात आणि मग त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला दिसतो आहे त्या क्रमांकावर मिस कॉल द्या, जेणेकरून तुम्हाला या संदर्भातली अधिक माहिती मिळेल आणि जी विश्वसनीय माहिती असेल त्याचबरोबर योग्य ती मार्गदर्शनाच्या नेतृत्वाखाली केलेली माहिती असेल. मुकुंदजी, मुख्यतः शेअर बाजारात प्रॉफिट तुम्ही मिळतो हा तर म्हणताय, पण त्याच्यासाठी मुळात काय केलं पाहिजे? बघा, सर्वात पहिले जर स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला खरं खरंच मनापासून जर वाटत असेल की बाबा शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा आहे, तर नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे नॉलेज. तुमच्याकडे नॉलेज किती आहे त्याच्यावरती तुम्ही चांगला पैसा कमवू शकतात. आज एक छोटा जरी आपल्याला बिझनेस करायचा असेल, एक वडापावचा बिझनेस जरी मला करायचा असेल, वडापावचं जरी गाडी टाकायची असेल, तर तो वडापाव कसा बनवायचा हे नॉलेज माझ्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे, आज मला कुठलाही म्हणजे एक मला बिल्डरचा व्यवसाय करायचा असेल, तर ती बिल्डिंग कशी बांधायची, कसं स्ट्रक्चर उभं करायचं, कसं सर्व गोष्टी करायच्या ह्याचं माझ्याकडे नॉलेज असलं पाहिजे. तसंच बाबांनो, आपलं स्टॉक मार्केट आहे. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर त्या शेअर मार्केटमधलं OI पासून तुम्हाला नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे. नॉलेज म्हणजे काय? 2 गोष्टी नॉलेज तुम्हाला असल्या पाहिजे, एक टेक्निकल अनालिस्ट आणि दुसरं म्हणजे फंडामेंटल अनालिस्ट. ह्या गोष्टी असणं खूप जरुरीचं आहे. पण आता तुम्ही जे म्हणाला टेक्निकल अनालिस्ट आणि फंडामेंटल, तर हे नक्की काय असतात? नक्की बघा मित्रांनो, टेक्निकल अनालिस्ट म्हणजे काय? जसं ढग आल्यानंतर आपल्याला कळतं पाऊस येणार आहे, तसं टेक्निकल अनालिस्टमध्ये तुम्ही आधीच रिसर्च करून बघू शकतात की येणाऱ्या काळामध्ये कुठला शेअर हा वरती जाणार आहे आणि कुठला शेअर हा खाली जाणार आहे. बघा, शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला आधी कळलं पाहिजे पुढे काय होणार आहे. कळतं की नाही? आधी तुम्हाला कळलं पाहिजे पुढे काय होणार आहे, नंतर कळून फायदा नाही आहे. नंतर तुम्ही बोलाल की बाबा हा शेअर जो होता मी हा 50 रुपयापासून बघतोय, आज 500 रुपये झालेला आहे, पण तो काय फायदा नाही, तो 500 रुपये ऑलरेडी गेलेला आहे. पण 50 रुपये जेव्हा होता तेव्हा जर टेक्निकल अनालिस्ट जर तुम्हाला शिकलं असता, तुम्ही तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज असेल, प्रॉपर त्याचा अभ्यास केला असेल, तर तेव्हा तुम्ही 50-55 रुपयाला तो घेऊ शकला असता. कारण की टेक्निकलमध्ये तुम्हाला चार्टमध्ये आधीच तुम्हाला दिसतं, प्रेडिक्शन दिसतं त्याच्यामध्ये की बाबा हा 450 जाऊ शकतो, 550 जाऊ शकतो, किंवा 600 रुपये जाऊ शकतो, किंवा 1000 रुपये जाऊ शकतो, किती जाऊ शकतो हे टार्गेट आपण आधीच काढू शकतो. मग त्याच्यामध्ये स्टॉप लॉस आला, टार्गेट आलं आणि एंट्री कुठं घ्यायची. सर्वात 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहे शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल.
एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट, या तीन गोष्टी ज्याला कळतात तो स्टॉक मार्केटमध्ये मजबूत पैसा कमवू शकतो, म्हणजे भरपूर पैसा कमवू शकतो. या तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. तर हे झालं टेक्निकल अनालिस्ट. दुसरं झालं फंडामेंटल अनालिस्ट. आता फंडामेंटल म्हणजे कसं असतं, एखादा स्टॉक जो आहे, जो आपल्याला विचार केला की बाबा हा स्टॉकमध्ये आपलं 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष होल्ड करायचं आहे. बघा, शेअर घेतो म्हणजे आपण काय करतो. आता भरपूर जणांना माहितीच नसतं की शेअर घेतो म्हणजे काहीतरी लोक बोलतात शेअर मार्केटिंग करतो आपण, तर असं काही नसतं. शेअर मार्केट वेगळं आहे, ती मार्केटिंग वेगळी आहे. ठीक आहे, ही सर्वात पहिली गोष्ट आहे. आपण एखादा शेअर घेतो म्हणजे त्या कंपनीच्या बिझनेसमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. त्या कंपनीच्या बिझनेसमध्ये आपला काहीतरी छोटा मोठा शेअर असतो, म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे शेअर, आणि हे त्याचं मार्केट आहे. ठीक आहे, आपण शेअर घेतो म्हणजे काय, त्यांच्या बिझनेसमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. आता त्याच्या बिझनेसमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, तर तो बिझनेस जेव्हा जास्त मोठा होतो तेव्हा आपला शेअरचा रेट पण मोठा होतो. बरोबर, शेअर एक जेव्हा बिंदू असतो तो पण एक मोठा गोळा बनत चाललेला असतो. ठीक आहे, जर बिझनेस जसा जसा मोठा होतो तसा जो आपला छोटा जो बिंदू असतो तो पण आपला मोठा मोठा होत जातो, म्हणजेच आपल्या शेअरची ही प्राईस वाढत वाढत चाललेली असते. पण त्याच्यासाठी पण फंडामेंटल अनालिस्ट करणं खूप जरुरीचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये जी कंपनीचा आपण, ज्या कंपनीचा आपण शेअर घेतो आहे, त्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा राहणार आहे, पुढच्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये कंपनी ही प्रॉफिटेबल असणार आहे का लॉस मेकिंग असणार आहे, हे आपल्याला पहिले कळलं पाहिजे. जसं कोरोना काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर फार्मा सेक्टरला जास्त तेजी होती, औषधं वगैरे कंटिन्युअसली लागत होते सगळ्यांना, तर फार्मा सेक्टरला कंटिन्युअसली तेजी होती. तर आत्ता येणाऱ्या काळामध्ये 2024 आहे, 2024 पासून 25, 26, 27, 28, 29, 30 तर ह्या पुढच्या 5-6 वर्षामध्ये कुठल्या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट होणार आहे. आता आपण जर बघितलं मोदी सरकार जर बघितलं तर जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चरवरती भर देतात हे इन्फ्रास्ट्रक्चर. आज जर तुम्ही बघितले मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये केवढे रोड कुठलेच झाले नव्हते, ते मागच्या जर तुम्ही बघितलं तर 10 वर्षामध्ये झालेत रोड. आज इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये आपण एकदम ॲग्रेसिव्ह आहोत. आज आपण कुठलेही तुम्ही स्वतःच्या तुमच्या गावाला जाल तर तुम्हाला तिथं दिसेल इथं एक्सप्रेस हायवे बनतो आहे, तिथं एक्सप्रेस हायवे बनतो आहे, तिथं हा मोठा रोड बनतो आहे. पहिले आपण जर बघितलं तर सगळे डांबराचे रोड असायचे. आज तिकडे छोट्या छोट्या गावामध्ये पण जर बघितलं तुम्ही तर तिथे सिमेंटचे रोड होतात हे सगळीकडे. म्हणजे डेव्हलपमेंट जास्त कुठं चालू आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चाललं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे सेक्टर आहे ते चांगलं जास्तीत जास्त वाव मिळू शकते आणि पुढे जाऊ शकतो. पण आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण 10 ते 20 शेअर्स असतात किंवा 100-200 पण शेअर्स असतात. त्या 200 शेअर्समधनं आपल्याला हिरे शोधावे लागतात की येणाऱ्या काळामध्ये हा जो स्टॉक मी घेतलेला आहे हा मला सर्वात जास्त परतावा देणार आहे. भले आज तो 50 रुपये चाललेला असेल तो येणाऱ्या काळामध्ये 500 रुपये जाणार आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये 600 रुपये जाणार आहे, हे आपण आकलन केलं पाहिजे. आणि हे आकलन करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल नॉलेज पाहिजे. फंडामेंटल म्हणजे त्या कंपनीबद्दल प्रॉपर आपल्याला माहिती पाहिजे, त्याचं डेपपासून, त्याचे येणाऱ्या प्रोजेक्टपासून, त्याच्याकडे कुठले ऑलरेडी ऑर्डर्स आहे, ऑर्डर्स बुक्स वगैरे सगळ्या चेक केली पाहिजे. आणि हेच फंडामेंटल ज्यांना नॉलेज असेल ते लॉंग टर्ममध्ये मोठा पैसा कमवू शकतात. टेक्निकल नॉलेज ज्यांच्याकडे आहे ते शॉर्ट टर्ममध्ये चांगला पैसा कमवू शकतात आणि फंडामेंटल नॉलेज ज्यांच्याकडे आहे ते लॉंग टर्ममध्ये जास्त कमवू शकतात. आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, शॉर्ट टर्म पण काम करायचं आहे, लॉंग टर्म पण काम करायचं आहे, मीडियम टर्म पण काम करायचं आहे. चारी बाजूनी आपल्याला पैसा कमवायचा आहे मित्रांनो, चारी बाजूनी पैसा कमवायचा आहे. आणि हाच चारी बाजूनी पैसा कमवण्यासाठी आपल्याला मुकुंद खानोरे ह्या यूट्यूब चॅनलवरती आत्ता ताबडतोब या. हा आपला म्हणजे TV वरचा प्रोग्राम संपल्यानंतर मोफतचा आपला वेबिनार सुरू होणार आहे. त्या वेबिनारमध्ये मित्रांनो स्टॉक मार्केटमधलं OI पासून मी तुम्हाला प्रॉपर नॉलेज देणार आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये मोठा पैसा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कमवू शकतात नॉलेज घेतल्यानंतर. त्यासाठी तुम्हाला एक मिस कॉल पण द्यायचा आहे, जे TV वरती तुम्हाला नंबर दिले त्याच्यामध्ये एक मिस कॉल पण द्यायचा आहे. मुकुंदजी, बऱ्याच वेळा काय होतं की शेअर बाजारामध्ये CA इंजिनियर्स असतात, मग त्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? नक्की नक्की बघा, आता CA जे असतात ते फायनान्समध्ये असतात, ते बॅलन्स शीट वगैरे सगळं बघत असतात, सगळं चेकिंग करत असतात, पण ते त्यांच्याच क्षेत्रामध्ये असतात. आता डॉक्टर्स पण असतात, ते डॉक्टर्समध्ये जे असतात ते त्यांच्या क्षेत्रामध्ये ते चांगलं कर्तृत्व करत असतात. आता मध्यंतरीच 2020 माझ्याकडे भरपूर सारे डॉक्टर्स पण स्टुडंट होते आणि इंजिनियर पण स्टुडंट होते आणि ज्यांनी MBA फायनान्स वगैरे केलेलं आहे ते पण माझे स्टुडंट होते.
आता त्याच एका व्यक्तीने मला, एक डॉक्टर्स होते चांगले, खूप नावाजलेले डॉक्टर होते, त्यांनी मला सांगितलं सर निफ्टी जो होता तो 12,000, मी 12,000 लेवलला मी गुंतवणूक केली होती 2019 2019 त्यांनी निफ्टी जेव्हा 12,000 आजूबाजू होता तेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, आणि 2020 जसं कोरोना आला तर त्यांचं डायरेक्टली तो इंडेक्स जो होता, म्हणजे निफ्टी खाली आली 7,500 आली आणि इंडेक्स खाली आला, त्याच्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात लॉस दिसत होता. आता हे डॉक्टर्स होते, नावाजलेले डॉक्टर्स होते, म्हणजे आज त्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे. त्यांना मी एवढंच सांगितलं की ज्या जिथं तुम्ही म्हणजे तुम्ही विचार करत आहेत की तुम्ही स्टॉक काढायचे, त्यांना पॅनिक झाले होते. ती व्यक्ती एकदम पॅनिक झाली होती, त्यांना असं वाटलं की बाबा हे स्टॉक मी विकून टाकू का, कारण की मोठा मला लॉस होत आहे. पण मी त्यांना धैर्य दिलं, त्यांना प्रॉपर सांगितलं जे आपण मी तुम्हाला शिकवलं होतं त्याप्रमाणे जर पॅटर्न बनतं आहे, परफेक्ट पॅटर्न बनतं ते, इथं तुम्ही स्टॉक विकू नका, इथं ॲव्हरेज करा. इथं स्टॉक तुम्ही विकू नका, इथं ॲव्हरेज करा. त्यांना तो धीर पण मी दिला. मोठा पोर्टफोलिओ होता त्यांचा, नाही म्हटलं तरी एक 25 crore वरती होता पोर्टफोलिओ. त्यांना धीर पण दिला आणि तो 25 crore पोर्टफोलिओ त्यांचा 12 crore आलेला होता, मार्केट क्रॅश झालं होतं म्हणून, आणि त्यानंतर त्यांनी एक 7-8 crore अजून इन्व्हेस्टमेंट केली होती आणि आज तोच पोर्टफोलिओ त्यांचा 60-70 crore वरती गेला. विचार करा, डॉक्टर होते, ठीक आहे. आता आणि ह्याच वेळेस माझ्याकडे एक CA पण आले होते, म्हणजे CA आलेले होते जेव्हा कोरोना गेल्यानंतर, ठीक आहे, म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या आजूबाजू 2021. त्यांनी मला सांगितलं की सर माझी इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये 1 crore होती, पण मी पॅनिक होऊन म्हणजे मी घाबरलो की मार्केट एवढं जोरजोरात खाली पडत होतं. CA हा का चार्टर्ड अकाउंटंट, विचार करा, चार्टर्ड अकाउंटंट घाबरले. CA सांगितलं मला की मी घाबरलो आणि त्याच्यामुळे 1 crore पोर्टफोलिओ जो होता तो माझा 50 lakh आलेला होता आणि मी तो 50 lakh लॉस बुक करून विकून टाकला. म्हणजे 50 lakh लॉस बुक केला आणि तो मी निघून गेलो आणि त्यानंतर मी बघितलं सडनली मार्केट वरती गेलं. जर त्यांनी आमचा क्लास केला असता 2019 वगैरे क्लास केला असता तर त्यांनी प्रॉपर नॉलेज त्यांना मिळालं असतं, तर त्यांनी तो पोर्टफोलिओ विकला नसता, उलट्या त्याच्यामध्ये त्यांनी ॲव्हरेज करायला पाहिजे होते ते शेअर. म्हणजे 1 crore पोर्टफोलिओ होता तो 50 lakh आला होता, तो अजून 50 lakh त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असते तर 8-10 crore प्रॉफिटमध्ये असते. पण CA लोक पण म्हणजे नॉलेजची कमी. आज विचार करा, डॉक्टर लोक, आता डॉक्टर तर ते त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं कर्तृत्व करत असतात, पण ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला शेअर मार्केट ह्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुम्हाला एक प्रॉपर नॉलेजेबल व्यक्ती तुमच्याबरोबर असला पाहिजे. जर नॉलेजेबल व्यक्ती जर तुमच्याबरोबर असेल तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये चांगला पैसा कमवू शकता. त्याच्यावरतीच मला एक चांगली स्टोरी आठवते. ही स्टोरी ऐकल्यानंतर प्रत्येक आपल्या मराठी माणसांना कळेल की आपण पण स्वतः काय केलं पाहिजे. भले तुम्हाला नॉलेज असेल नसेल ती वेगळी गोष्ट आहे, पण ही स्टोरी ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. एक बिझनेसमॅन माणूस आहे, तो एका गावात चाललेला होता आणि गावामध्ये मोठी एक नदी येते आणि त्याच्यामध्ये त्याला दिसतं की मोठ्याच्या मोठ्या नदीमध्ये खूप पाणी आहे, खूप म्हणजे खूप पाणी आहे. तर त्याला ती नदी पार करायची असते, नदी पार करायची असते तर मग तो, आणि त्याला अर्जंट एवढं असतं की त्याच दिवशी त्याला नदी पार करायची असते आणि वेळ पण संध्याकाळची झालेली असते, 6-7 वेळ झालेली असते. तर तिकडे एक त्याला नाव दिसते आणि त्या नावमध्ये एक माणूस दिसतो त्याला. तर त्या माणसाला तो रिक्वेस्ट करतो, हा बिझनेसमॅन माणूस, हा पण खूप मोठा बिझनेसमॅन माणूस असतो, त्याचं नाव असतं गावामध्ये नाही तर अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव झालेलं असतं, एवढा मोठा बिझनेसमॅन माणूस असतो. तर तो ना जो नाव चालवणारा माणूस असतो त्याला तो हा बिझनेसमॅन माणूस सांगतो की बाबा मला ही नदी ओलांडून दे, तू फक्त नदी ओलांडून दे. त्याच्यानंतर तो बिझनेसमॅन माणूस तो नाववाला बोलतो की ठीक आहे चला मी तुम्हाला ओलांडून देतो नाव नदी. त्यानंतर हा बिझनेसमॅन माणूस आणि जो नाव चालवणारा माणूस असतो तो बसलेला असतो होडीमध्ये आणि होडी पुढे पुढे चाललेली असते. होडी पुढे चाललेली असते, हा बिझनेसमॅन माणूस बोलतो तू मला ओळखतोस का? तो जो नाव चालवत असतो तो बोलतो बाबा मी होडी चालवणारा माणूस आहे, मी तुम्हाला तर नाही ओळखत. अरे बोलतो तू पेपर वाचतो का? तो बोलतो बाबा होडी चालवणारा माणूस, बाबा मी पेपर वाचत नाही, मला काहीच माहिती नाही तुम्ही कोण आहे. अरे तू कसा माणूस आहे? बोलतो तू पेपर वाचत नाही, मला ओळखत नाही, तुला माहिती आहे मी कोण आहे? बोलतो नाही ओळखत मी तुम्हाला. अरे मी मोठा बिझनेसमॅन आहे, बिझनेसमॅन. नंतर तो सांगतो की बघ ती समोरची जी जमीन दिसते ना तिथे एक मोठीच्या मोठी मी प्लॅन टाकतो आहे वॉटरचा, म्हणजे पिण्याच्या बिसलरीच्या ज्या पाणी असतात त्याचा वॉटरचा मी प्लॅन टाकतो आहे.
तर तो बोलतो की साहेब मला काय ह्याच्याशी घेणं देणं नाही बोलतो. मी एक साधा माणूस आहे जो होडीवाला असतो. तो बोलतो की मी होडी चालवत असतो, मच्छी मारत असतो छोट्या मोठ्या, आणि मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. मग तो बिझनेसमॅन माणूस इरिटेट होतो. तो बोलतो यार एवढा मी एवढं त्याला सांगतोय की बाबा मी इथं मोठा मोठा प्लॅन टाकतोय, 5000 कोटीचा प्लॅन टाकतोय आणि ह्याला तर ह्याचं काहीच फिकर नाही. तो बोलतो कसा रे तू माणूस आहे, बोलतो तू फक्त गावामध्ये राहतो, बघ आमच्या शहरामध्ये येत तिथं बघ सगळे मिनरल वॉटरच पितात, कोणी पण असं फालतू पाणी पित नाही असं तसं. तू कसा माणूस आहे, तू काय शिकलास, बोलतो या जगामध्ये तू आलास आणि तुला काय शिकलास, तू तुला काहीच माहिती नाही, बोलतो तू कसा असा अनाडी माणूस आहे, बोलतो. तो बोलतो मी हाय तसाच आहे, बोलतो. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर अचानक होडी जी असते ती हलते आणि हलल्यानंतर जोरात एक अशी लाट येते, म्हणजे नदीमध्ये पण लाट येते कारण की नदीचा प्रवाह खूप मोठा झालेला असतो त्याच्यामुळे एक लाट येते आणि काही कारण असतं त्या होडीमध्ये पाणी भरायला लागतं आणि तो होडीचा मालक जो असतो तो त्या मालकाला सांगतो की साहेब तू बिझनेसमॅन माणूस होतो की आता होडीमध्ये आपलं पाणी येतं तर आपल्याला नदीमध्ये आता उडी मारावं लागेल आणि पोहत पोहत जायला लागेल, तर तुम्हाला पोहता येतं का? होडीचा मालक बिझनेसमॅन माणसाला बोलतो तुम्हाला पोहता येतं का? तो बोलतो मला पोहता येत नाही, मला पोहता येत नाही. तर मग होडीचा मालक बोलतो की तुम्ही आयुष्यात काय केलं, मग तुम्हाला जर पोहता येत नाही, तुम्ही 4-4, 5-5 हजार करोडच्या गोष्टी बोलता ते, मग तुम्ही आयुष्यामध्ये केलं काय तुम्हाला जर पोहता येत नाही? पण मला पोहता पण येतं आणि जो डुबणारा माणूस असेल त्याला वाचवता पण येतं. चला मारा होडी तुम्ही आता, होडीतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे कारण की होडीमध्ये ऑलरेडी पाणी भरलेलं आहे. आणि तो जो होडीचा मालक असतो तो स्वतःचा पण जीव वाचवतो आणि जो जो बिझनेसमॅन माणूस असतो तो त्याचा पण जीव वाचवतो आणि ते सुखरूप बाहेर येतात. ह्याच्यामध्ये मॉरल ऑफ द स्टोरी काय मित्रांनो, जशा समुद्रामध्ये मोठ्या लाटा येत असतात मित्रांनो, तसं शेअर मार्केटमध्ये पण मोठ्या प्रमाणे उलाढाल चालू असते, खालीवरती स्टॉक मार्केट भरपूर सर्व गोष्टी चालू असतात. पण मित्रांनो जे आमचे स्टुडंट असतात, जे आमचे ज्यांनी क्लास आमचा जॉईन केलेला असतो, त्यांना आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये वाचवत असतो की बाबा इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा की इथे इन्व्हेस्टमेंट करू नका, तुम्ही काय करा काय नका करू. आणि त्याच्यामुळे आज त्यांनी कुठंतरी त्यांची एक चांगल्या प्रकारे आर्थिक ग्रोथ झाली असते, आर्थिक प्रगती झाली असते. नाहीतर तुम्ही जर बघितलं तर स्टॉक मार्केटमध्ये हा डुबला तो डुबला, ह्याचे पैसे गेले त्याचे पैसे गेले, असे आपल्या गोष्टी कानावर पडतात. पण मित्रांनो आमच्याकडे जे स्टुडंट असतात ते हेच बोलत असतात, आम्ही 10 लाख कमवले, आम्ही 50 लाख कमवले, आम्ही 40 लाख कमवले, आम्ही 30 लाख कमवले, अशा सर्व गोष्टी. निश्चितच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जी गोष्ट सांगितली आणि तिचा मतितार्थ हाच आहे की योग्य मार्गदर्शन जर असेल आणि योग्य नॉलेज जर आपल्याला असेल तर आपल्याला निश्चितच फायदा होतो. सर तुम्ही या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तर प्रेक्षक हो, योग्य मार्गदर्शन जर असेल आपल्याला तर आपण कुठल्याही संकटातनं तरू शकतो आणि विशेषतः जे ते जर आर्थिक विषयाशी संदर्भात असेल आणि ते जर आपण योग्य रीतीने घेतलं तर 2-4, 4-8 देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळवता येऊ शकतात. तूर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची, पाहत राहा झी 24 तास.